अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। स्वच्छ सर्वेक्षण भारत अभियानात जामनेर नगर परिषदेचा राज्यात 14वा क्रमांक आला असल्याबाबतची माहिती जामनेर नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष साधना महाजन यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। स्वच्छ सर्वेक्षण भारत अभियानात पश्चिम झोनमधील सुमारे 300 शहरांच्या सर्वेक्षण स्पर्धेत जामनेर शहराचा 14वा क्रमांक आला असून या स्पर्धेत गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश असल्याबाबतची ही माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे। या प्रसंगी मुख्याधिकारी राहुल पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष अनिश शेख केलेवाले हे उपस्थित होते। सर्वेक्षण 2020 मागच्या वर्षी आपलं सुरू झालं होतं। संपूर्ण भारतात हे सर्वेक्षण झालेलं होतं आणि या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भारताचे एकूण 4 झोन केलेले आहेत आणि जे आपलं महाराष्ट्र आहे ते आपलं वेस्ट झोनमध्ये होतं। वेस्ट झोनमध्ये एकूण 5 राज्य होते, त्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश अशा 5 राज्यांमध्ये स्पर्धा होती। तर याच्यामध्ये 25,000 ते 50,000 लोकसंख्येमध्ये एकूण 301 शहरांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यामध्ये आपलं जे जामनेर आहे त्याचा 15वा क्रमांक आलेला आहे आणि राज्यातून 102 शहरं होती त्यामध्ये जामनेर शहराचा 14वा क्रमांक आलेला आहे आणि 25,000 ते 50,000 लोकसंख्येमध्ये जी शहरं आहे नाशिक डिव्हिजनमध्ये एकूण 58 नगरपालिका आहे तर त्यामध्ये जामनेर नगरपालिकेचा 3रा क्रमांक आलेला आहे। पहिला क्रमांक शिर्डीचा आहे, दुसरा क्रमांक देवळाली प्रवरा आहे आणि तिसरा क्रमांक जामनेरचा आहे। जामनेर नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये नाशिक जिल्ह्यात 3रा क्रमांक मिळाला आहे आणि 5 राज्यांमध्ये 14 क्रमांक मिळाला आहे आणि आपल्या शहरात असंच आपण चांगला प्रयत्न करून आपले मुख्याधिकारी राहुल पाटील सर यांचे प्रयत्न, सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवक यांच्या सहकार्यामुळे आपल्याला आज यश मिळालं आहे आणि असंच सहकार्य सगळ्यांनी ठेवावं, नागरिकांनी पण सहकार्य केलं शहरातल्या आणि त्याच्यानंतर परत आपल्याला चांगला क्रमांक मिळवण्यासाठी अजून आपण 2021 साठी चांगला प्रयत्न करू आणि आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करू। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।